एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. याच दिनाचं औचित्य साधत कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि इनरव्हिल क्लब ऑफ नाशिक मिड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी भव्य अशी टू व्हीलर रॅली काढण्यात आली. यावेळी 100 महिलांनी हजेरी लावली. ढोल ताशांचा गजर, चित्ररथात शिवाजी महाराजांची मूर्ती, जिजामाता, झाशीची राणी, लक्ष्मीबाई अशा वेशभूषा आणि नववारी साडी नथ डोक्यावर फेटा परिधान करत उत्साहपूर्ण वातावरणात ही रॅली काढण्यात आली. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून आला. कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सौ सुनीताताई मोडक, आजच्या रॅलीचे उद्घाटक माननीय बाळाभाऊ पाठक, श्रमिक सेना जिल्हा अध्यक्ष आणि कल्याणी संस्थेचे हितचिंतक माननीय सौ संगीता खैरनार, ब्रँड अँबेसिडर आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अभिनेत्री निवेदिता पगार, माननीय सोनाली मंडलिक, माननीय शरद उगले अध्यक्ष सांस्कृतिक विभाग कल्याणी संस्था, माननीय निखिल जाधव राष्ट्रीय अध्यक्ष कल्याणी संस्थेचे कार्यकारिणी पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष खजिनदार हितचिंतक सौ आरती कळतकर, सौ गायत्री डोलारे, सौ रोहिणी पाटील, सौ मिनल विश्वंभर, सौ योगिता कुटुंबळे, सौ अनिता कसरेकर, सौ अश्विनी दीक्षित, सौ रेणुका उदावंद, सौ स्वाती टिळे, सौ दीपाली खैरे, यशवंत माडकर, अमोल मोडक, ऋषिकेश टापसे, ऋषिकेश पाटील, ऋषिकेश गोसावी, नितीन मोहिते, सौ प्रणाली लाखे, सौ सुनीता कुलकर्णी, जागृती इनरव्हिल क्लबच्या संस्थापिका सरिता नारंग, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा चैताली शिंदे, इनरव्हिल क्लब सेक्रेटरी छाया पाटील, कल्याणी बहुउद्देशीय संस्थेच्या खजिनदार कल्याणी मोडक कुलकर्णी, हितेश वाघ, कल्याणी बहुउद्देशीय संस्थेच्या रोजगार विभागाच्या अध्यक्षा नैना उगले, अनेक समाजसेविका, उद्योजक, महिला भगिनी यांनी या रॅलीत सहभागी होत ही रॅली यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. विशेष म्हणजे ही महाराष्ट्रातील अशी एकमेव रॅली होती की ज्यात महिलांनी रिक्षा देखील न डगमगता चालवल्या. या माध्यमातून एक सक्षम स्त्री दिसून आली. टू व्हीलर, फोर व्हीलर अशा प्रकारच्या गाड्या महिलांनी चालवल्या. महिलांना सर्टिफिकेट, नाश्ता, चहा, पाणी या सर्वांची व्यवस्था संस्थेने केली होती. नमस्कार. तर महाराष्ट्रातील आणि कामगारातील तर हा आम्ही मोठ्या उत्सवाने त्याची सुरुवात केली, सांगता पण केली. कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाने इनर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने टू व्हीलर रॅली, त्यामध्ये रिक्षाधारक होत्या, टॅक्सीधारक होत्या, टू व्हीलर धारक होत्या. आज एक मेला महाराष्ट्र दिन साजरा करावा म्हणून माझ्या सगळ्या हिरकणी घरातलं काम सोडून 7:30 वाजताच हजर झाल्यात आणि मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला. तर याच्यासारखं म्हणजे महाराष्ट्राला एक संदेश देऊ इच्छितो की महाराष्ट्र दिन असो या जागतिक दिन असो हा मोठ्या लेवलला साजरा झालाच पाहिजे असं कल्याणी संस्थेच्या सगळ्या परिवाराचं म्हणणं आहे. तर मी सगळ्या भगिनींचा धन्यवाद तर मानणार नाही, सगळ्या माझ्याच आहेत. छोटी छोटी मुलं घरी सोडून आलेल्या आहेत. तर माझ्या 9 महिलांनी रिक्षा चालवलेल्या आहेत आणि त्यांना रिक्षा कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि श्री उद्यमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 4 महिन्यापासून जो उपक्रम चालू आहे त्यामध्ये माझ्या 10 हिरकणींनी आज रिक्षा चालवलेल्या आहेत. तर त्या सगळ्यांना वंदन करते, असं म्हणेन वंदन करते. आणि त्यांचा रोजगार हा 15 वर्षाचा जाहीर झालेला आहे. तर सगळ्या हिरकणींचं काय म्हणणं आहे? हिपी. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज कल्याणी फाउंडेशन तर्फे ही जी काही रॅली करण्यात आलेली आहे या रॅलीची सुरुवात खूप दिमाखात करण्यात आली. मी आज राणी लक्ष्मीबाई या वेशामध्ये तसेच जिजाऊ माता आणि आपल्या राणी आणि जिजाऊ माता यांच्या वेशामध्ये आज ही रॅली काढण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे माझ्या भगिनींनी कोणी रिक्षा चालवली तर कोणी बाईक चालवलेली आहे. खरंच सर्वांचं कौतुक वाटतंय की आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज सर्वजण आपल्या वेळात वेळ काढून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. आणि सर्वप्रथम मी ताईंचे, सुनीताताईंचे आभार मानते की त्यांनी महिलांसाठी हा एक मोठा आणि अभिमानाचा क्षण उपस्थित करून दिला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आणि कल्याणी फाउंडेशनचे देखील आभार मानते. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कल्याणी बहुउद्देशीय संस्थेमार्फत आज या ठिकाणी रॅली आयोजित करण्यात आली. यामध्ये अनेक महिलांनी रिक्षा चालवल्या आहेत आणि बुलेट चालवल्या आहेत. कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नाही आणि कल्याणी बहुउद्देशीय संस्था नेहमीच हे कार्य सतत पार पाडत आहे. त्यासाठी मी कल्याणी बहुउद्देशीय संस्थेला यासाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा देते.
नमस्कार, मी सौस्मृती खेळणार, कल्याणी बहुउद्देशीय सेवा भावी संस्था आणि इनरव्ही क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आयोजित 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त भव्य दिव्य अशी रॅली आयोजित करण्यात आली. त्यात सर्व महिलांनी हिरहिरीने भाग घेतला. यात वैशिष्ट्य म्हणजे की रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि वेगवेगळ्या वेशभूषा करून, जसे की मी जिजाऊ झाले, माझी मैत्रीण निवेदिता ही झाशीची राणी झाली, एक कोणी स्वाती दीदी बंगाली झाले, अशा अनेक वेशभूषा करून आलेल्या आहेत. अतिशय उत्साहात आणि दिमाखात अशी ही रॅली संपन्न झाली. पण त्याकरिता मी कल्याणी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर सुनीताताई मोडक यांचे विशेषतः आभार मानते की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल. आणि कल्याणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था असेच उपक्रम राबवत राहतात आणि राबवत राहतील आणि पुढच्या त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी माझ्याकडून खूप खूप आभार माना, शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा जगताप, इनरव्ही क्लब ऑफ नाशिक मिड टाऊनची माझी अध्यक्ष. आज कल्याणी संस्थेने आणि इनरव्ही क्लबने जी रॅली काढली ती अतिशय सुंदर झालेली आहे. महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही हे त्याचं एक प्रतीक आपल्याला दिसतं आहे. त्या रिक्षाही चालवतात, गाड्याही चालवतात, टू-व्हीलरही चालवतात आणि त्याच्यासोबतच त्या घरचं सगळं सांभाळून आज सकाळी उपस्थित राहिलेल्या आहेत आणि आपला वेशभूषा सगळ्या परीने चांगला करून आलेल्या आहे. हे दिसतं की महिलांची शक्ती, जनशक्ती आणि त्यांची मनाची भावना किती चांगल्या आहेत. त्या केवळ घरचंच नाही तर बाहेरचं सुद्धा त्या अगदी सक्षमपणाने करू शकतात. आणि या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याकरता कल्याणी बहुउद्देशीय संस्था जी काम करते ते खूप मोलाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यापुढेही अशाच रिक्षा अजून बऱ्याच महिलांना मिळणार आहेत, तर त्याकरता ज्या गरजू महिला असतील त्यांनी पुढे यावा असंही मी त्या वतीने आवाहन करते. सर्वप्रथम मोडक मॅडमचे खूप आभार की त्यांनी हे पद दिलंय आणि या संस्थेमध्ये सहभागी होण्याचा मान दिलाय. खूप आनंद आहे, सगळ्या महिला खूप उत्साहाने हजर असतात, सगळ्या पूर्ण शेवटपर्यंत सपोर्ट करतात राहतात. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कोणी राणी लक्ष्मीबाई, कोणी जिजाऊ माता असं वेगवेगळे पोशाख करून टू व्हीलर फोर व्हीलर रॅली आणि मेन म्हणजे रिक्षाच्या चालक होत्या ज्या स्त्रिया. आजपर्यंत रिक्षा कोणी चालवली असं नाशिकमध्ये तरी झालेलं नव्हतं, पण हा सर्वात पहिला उपक्रम संस्थेने राबवला. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याची सुरुवात आजच्या दिनाने झाली, ती खूप छान गोष्ट आहे. आणि माझा गेट ऑफ हा राणी लक्ष्मीबाईचा होता, तर मी एकच सांगेल राणी लक्ष्मीबाईंचे वाक्य की त्यांनी जशी पूर्ण आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी जेवढी प्रयत्न केले आणि त्यांचं एक वाक्य होतं की अगर आज हम नाही लढेंगे तो हमारी आने वाली पिढ्या आजादी का उत्सव कभी नाही मना पाएगी. हर हर महादेव. नाशिक, लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.